हॅलो डिअर ऑल, आय एम संतोष वाघ अँड वेलकम टू चॅनल लर्न बाय संध्या वाघ. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 9.1, चॅप्टर आहे सर्फेस एरिया अँड व्हॉल्यूम, क्लास 9 मॅथमॅटिक्स पार्ट 2. आपण सर्फेस एरिया अँड व्हॉल्यूम ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. कोन आणि स्पियर याचे सर्फेस एरिया अँड व्हॉल्यूम कसे काढायचे ते, त्याचे जे फॉर्म्युले आहेत ते आपण स्टडी करणार आहोत आणि त्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. परंतु त्यापूर्वी आपण आधीच्या स्टँडर्डमध्ये काही शेप्स पाहिलेले आहेत, म्हणजे क्युबॉइड, क्यूब आणि सिलेंडर, त्याबद्दल जे क्वेश्चन्स आहेत ते आपण प्रॅक्टिस सेट 9.1 सॉल्व्ह करणार आहोत. म्हणजेच आपल्याला ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये तीन शेपचे फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे, म्हणजे क्युबॉइड, क्यूब आणि सिलेंडर. तर त्या शेपचे जे सर्फेस एरिया अँड व्हॉल्यूम आहे त्यांचे जे फॉर्म्युले डिराईव्ह झालेले आहेत ते कसे डिराईव्ह झाले ते आपण थोडक्यात पाहूया, एक रिव्हिजन घेऊया आणि त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 1 चालू करूया. तर आपला पहिला शेप आहे क्युबॉइड. क्युबॉइडचा फिगर या ठिकाणी मी ड्रॉ केलेली आहे आणि त्यामध्ये लेंथ, नंतर ही ब्रेड्थ आणि हाईट असे तीन डायमेन्शन्स आहेत. क्युबॉइड म्हणजे काय, आपलं प्रॅक्टिकल एक्झाम्पलमध्ये जर पाहिलं तर आपली कंपास बॉक्स क्युबॉइड शेपची आहे. तर आपले वेगवेगळे एक्झाम्पल्स देखील अजून आहेत, म्हणजे आपण जर मेडिकल एखादा बॉक्स पाहिला तो बॉक्स, किंवा शूचा बॉक्स, किंवा त्यानंतर इव्हन आपलं बुक, नोटबुक, हे देखील क्युबॉइड शेपमध्ये आहेत, हे देखील आपले क्युबॉइड शेपमध्ये आहेत. तर यांचे फॉर्म्युला आपल्याला पाहिजेत, तीन फॉर्म्युले पाहिजेत. एक तर टोटल सर्फेस एरिया, त्यानंतर व्हर्टिकल एरिया ऑफ द व्हर्टिकल सर्फेसेस आणि त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड. आता सर्फेस एरिया म्हणजे काय, फक्त आपल्याला बाहेरचा एरिया पाहायचा. आता हा जर क्युबॉइड पाहिला यामध्ये फक्त सर्फेस एरिया पाहायचा, म्हणजे सगळ्या बाजूनी किती एरिया आहे, त्याच्यानंतर अप्पर फेस आणि लोअर फेस हा सगळा जर आपण इन्क्लूड केला तर त्याला आपण टोटल सर्फेस एरिया म्हणणार. आपण जर एक एक्झाम्पल पाहिलं, त्या ठिकाणी मी एक तुम्हाला दाखवतो, हा आपला एक पेनचा बॉक्स आहे, हा काय आहे क्युबॉइड शेपमध्ये, बरोबर आहे ना. याला तीन साईड्स आहेत, ही एक लेंथ आहे, त्यानंतर ही एक ब्रेड्थ आहे आणि त्यानंतर व्हर्टिकल एक हाईट असणार, ही एक हाईट असणार आहे. तर हे तीन डायमेन्शन जर आपण माहीत असतील तर आपण ह्या क्युबॉइडचा सर्फेस एरिया त्यानंतर व्हॉल्यूम आपण काढू शकतो. कसा काढू शकतो, तर हा टॉपचा फेस आहे, टॉपचा सर्फेस आहे तो, प्लस बॉटमचा फेस, हा जो बॉटमचा आहे त्याचा आपण एरिया काढू शकतो. त्यानंतर हा साईडचा, त्यानंतर त्याचा अपोजिटचा जो आहे तो देखील असणार आहे आणि इकडच्या बाजूचा देखील असणार, म्हणजे टोटल 6 फेसेस असणार आहेत आणि ते सगळे रेक्टॅंगल असणार आहेत. कारण की पहा, ही एक लेंथ आणि ही एक लेंथ, हा काय झाला रेक्टॅंगल झाला, असाच एक रेक्टॅंगल पाठीमागच्या बाजूने, नंतर हा एक रेक्टॅंगल, त्यानंतर असाच रेक्टॅंगल ह्या बाजूने आणि टॉपचा आणि बॉटमचा, तर 6 रेक्टॅंगल आहेत. त्यांचे एरिया आपण काढतो, रेक्टॅंगलचा एरियाचा फॉर्म्युला काय आहे, लेंथ इनटू ब्रेड्थ, म्हणजे तो एरिया येणार आहे. त्या ठिकाणी फॉर्म्युला पहा, टोटल सर्फेस एरियाचा फॉर्म्युला 2 × LB × BH × LH. आता एल इंटू बी ही लेंथ आणि ही ब्रेड्थ, म्हणजे जो बॉटम आहे तो बॉटमचा फेस आणि टॉपचा फेस दोन वेळा आहे, एकसारखाच एरिया म्हणून 2 times घेतलेला आहे. बी इंटू एच ही ब्रेड्थ आणि एच, हा फेस आणि इकडचा फेस, त्यानंतर एल इंटू एच हा एल आणि एच, म्हणजे हा फ्रंटचा आणि त्याच्या पाठीमागचा फेस, म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक रेक्टेंगल दोन वेळा येतो म्हणून 2 times घेतलेला आहे. तर हा झाला टोटल सर्फेस एरियाचा फॉर्म्युला, लक्षात ठेवणं अतिशय सोपं आहे. त्यानंतर एरिया ऑफ द व्हर्टिकल फेसेस, आता या ठिकाणी फक्त व्हर्टिकल फेसेस पाहिजे, टॉपचा फेस आणि बॉटमचा फेस कन्सिडर करायचा नाही, फक्त साईडनी, म्हणजे आपली जर एक रूम असेल तर त्यामधले ज्या वॉल आहेत व्हर्टिकल वॉल तेवढाच एरिया कन्सिडर करायचा, रूफ आणि फ्लोअर कन्सिडर करायचं नाही. हे सेपरेट का दिलेलं असतं, तर बऱ्याच वेळा आपल्याला पेंटिंग करायचं असतं त्यावेळी आपल्याला फक्त व्हर्टिकल सर्फेस एरियाचा विचार करायचा असतो, फ्लोरिंग पेंटिंग करत नाही किंवा टॉपचा पेंटिंग करत नाही, त्यावेळी फक्त आपण भिंती ज्या आहेत, वॉल आहे तेवढंच पेंट करतो, त्यावेळी आपल्याला व्हर्टिकल सर्फेस एरिया कॅल्क्युलेट करावा लागतो, म्हणून हा सेपरेट दिलेला आहे. तो कसा कॅल्क्युलेट करणार आहे, यामध्ये आपण काय पकडणार नाही, हा रूफचा आणि बॉटमचा, म्हणजे कुठला, एल इंटू हा बी जो आहे तो आपण पकडणार नाही, हा एल इंटू बी हे पकडणार नाही, हे दोन आहेत बरोबर आहे ना, बी एच इंटू एल एच, त्यामध्ये 2 कॉमन आहे, चे त्याचबरोबर एच देखील कॉमन आहे, तो देखील बाहेर घेतलेला आहे. 2 × L + B × H फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी लक्षात घ्यायचं, थोडंसं ट्रिक लक्षात ठेवायचं. त्यानंतर तिसरा फॉर्म्युला आहे क्युबॉइडसाठी, व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड. व्हॉल्यूम म्हणजे काय, ह्या क्युबॉइडमध्ये जी काय जागा आहे, जी काय स्पेस आहे, ती स्पेस किती आहे, ती म्हणजे जर यामध्ये आपण जर पाणी ओतलं तर किती लिटर पाणी बसेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. ती कसं कॅल्क्युलेट करणार, अतिशय सिम्पल फॉर्म्युला आहे, L × B × H, म्हणजे लेंथ ब्रेड इंटू हाईट, हा फॉर्म्युला आहे. तर हे झालं क्युबॉइड बद्दलचे तीन फॉर्म्युला, त्याच पद्धतीने आपण क्यूब बद्दल पाहूया. तर क्यूबची फिगर या ठिकाणी आहे,
क्यूब म्हणजे काय, या ठिकाणी प्रत्येक लेंथ ब्रेड्थ आणि हाईट तिन्ही डायमेन्शन सेम असतात, आपण त्याला एज म्हणतो. एल इज द एज ऑफ द क्यूब. म्हणजे एज म्हणजे काय, दोन जेव्हा सरफेसेस असतात जेव्हा इंटरसेक्ट होतात त्यावेळी जी एज तयार होती त्याला आपण एज म्हणतो. तर तिन्ही डायमेन्शन सेम असतात या ठिकाणी, लेंथ पण ब्रेड्थ पण आणि हाईट पण, त्याला आपण एल म्हटलं. तर सरफेस एरिया काय येणार, फॉर्म्युला 6 × L² एल इंटू एल. एक फेस जर घेतला आपण त्याचा सरफेस एरिया काय येणार आहे, एल इंटू एल म्हणजे एल स्क्वेअर, आणि असं 6 टाइम असणार आहे कारण की सगळे फेसेस इक्वल असणार आहेत म्हणून 6 × L². त्यानंतर एरिया ऑफ द व्हर्टिकल फेसेस, आता व्हर्टिकल फेसेस म्हणजे फक्त 4 सर्फेसेस घ्यायचे, टोटल 6 सर्फेसेस आहेत, त्यातले 2 एक्सक्लूड करायचे, टॉपचा आणि बॉटमचा. साईडचे जे सर्फेसेस आहेत 4, त्याला आपण काय म्हणणार, 4 × L² हा झाला एरिया ऑफ द व्हर्टिकल फेसेस. फॉर्म्युला लक्षात ठेवणं क्यूबचं अतिशय सोपं आहे. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ द क्यूब, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट, आता तिन्ही सगळ्या ठिकाणी एल आहे म्हणून एल. त्या ठिकाणी प्रॅक्टिकल एक्झाम्पल पहा, माझ्याकडे क्यूब आहे, तर हा क्यूब जो आहे त्यामध्ये सगळ्या फेसेस सेम आहेत, सगळ्या बाजू सेम आहेत, हा सॉल्व क्यूब आहे. तर यामध्ये 6 फेसेस आहेत, म्हणजेच काय, जर याचा सरफेस एरिया घेतला तर सगळ्या फक्त एका फेसचा एरिया काढायचा आणि त्याला 6 मल्टिप्लाय करायचा. एका फेसचा एरिया काय येणार आहे, ही एल इंटू एल म्हणजे एल स्क्वेअर इंटू 6 म्हणजे 6 L² व्हर्टिकल फेसेस पाहिल्या, व्हर्टिकल फेसेसमध्ये काय, फक्त साईडच्या फेसेस घ्यायच्या, टॉपची आणि बॉटमची एक्सक्लूड करायची, तो येणार आहे 4 L², आणि व्हॉल्यूम काय येणार आहे, L × L म्हणजे एल क्यूब. तर फॉर्म्युला लक्षात ठेवणं क्यूबसाठी अतिशय सोपं आहे, क्यूबवरचे एक्झाम्पल सॉल्व करायला अतिशय सोपं आहे. तर तुम्ही प्रॅक्टिकल क्यूबमध्ये कुठले कुठले तुम्हाला एक्झाम्पल येतात, कुठले कुठले प्रॅक्टिकल तुम्ही पाहता, ते कॉमेंट बॉक्समध्ये मला पुट करा. त्यानंतर तिसरा शेप आहे आपल्याला सिलेंडर. सिलेंडर आपण जर घरामध्ये पाहिलं तर गॅसचा सिलेंडर आपल्याला आहे, हा शेप आपल्याला अतिशय लक्षात राहतो. तर ह्या सिलेंडरचे आपल्याला सरफेस एरिया, कर्व सरफेस एरिया, ज्या ठिकाणी आपण कर्व सरफेस एरिया म्हणणार कारण की जो व्हर्टिकल फेस आहे तो स्ट्रेट नाही, कर्व येतो. आपण प्रॅक्टिकली देखील आता मी तुम्हाला एक दाखवतो की एक्झाम्पल कसं कर्व सरफेस आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर 3 फॉर्म्युले या ठिकाणी मी लिहिलेले आहेत आणि ते कसे डिराईव्ह झाले ते देखील तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी आपण आर काय पकडलेलं, रेडियस, आणि एच हाईट पकडलेली आहे, म्हणजे 2 जे सरफेस आहेत त्यातली हाईट एच आहे. पहिला फॉर्म्युला आहे कर्व सरफेस एरिया. कर्व सरफेस एरिया कसा कॅल्क्युलेट केला जातो, हा जो कर्व आहे, हा जो कर्व आहे टोटल, हा कर्वचा आपल्याला एरिया काढायचा टोटल सरफेसचा. तो कसा काढणार, जर आपण याला सिलेंडरमध्ये कट केलं तर तो रेक्टॅंगल होणार आहे. काय होणार आहे, रेक्टॅंगल होणार आहे. तर तुम्ही प्रॅक्टिकली दाखवतो मी. तर या ठिकाणी पहा, मी एक सिलेंडर कागदाचा तयार केलेला आहे, म्हणजे कर्व सरफेस आहे, त्याला टॉपचा फेस आहे आणि बॉटमचा फेस आहे, हा आपला सिलेंडर आहे. जर आपल्याला याचा कर्वचा सरफेस एरिया पाहायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, याला मधनं कट करायचं आहे. कुठनं कट करायचा आहे, मधनं कट करायचं आहे, म्हणजे हा वरचा जो सर्क्युलर एरिया आहे तो सेपरेट करायचा, बॉटमचा सर्क्युलर एरिया सेपरेट करायचा आणि मधनं कट करायचा आहे. या ठिकाणी मी हा सिलेंडरचा टॉपचा फेस आणि बॉटमचा फेस कट करून या ठिकाणी ठेवलेले. आता आपल्याला याला कर्व सरफेससाठी काय करायचं आहे, मधनं कट करायचं आहे. बरोबर, एकदम सेंटरने असा कात्रीने जर कट केला तर काय होणार आहे, हा जर ओपन झाला तर काय, कसा ओपन होणार आहे, हा रेक्टॅंगल तयार होणार आहे. हा एक रेक्टॅंगल तयार होणार आहे. हा जो रेक्टॅंगल तयार झालेला आहे, तर हा जो, ही जी लेंथ आहे, ही लेंथ आणि ही हाईट, तर हाईट आपली एच असणार आहे, परंतु ही जी लेंथ किती असणार आहे, ही लेंथ काय असणार आहे, जो आपला सर्कल होता त्याचा पिरेमीटर असणार आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, हा जो सुरुवातीला सर्कल होता, तुमच्या लक्षात आलं असेल, हा जो सुरुवातीला जो सर्कल होता तोच या ठिकाणी पिरेमीटर आपल्याला आलेला आहे. बरोबर आहे ना, म्हणजे हा ही जी लेंथ आहे ती पिरेमीटर असणार आहे. म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला लिहिताना अतिशय सोपं आहे. फॉर्म्युले आपण कसे लिहिणार आहोत, या ठिकाणी कर्व सरफेस एरिया कसा असणार आहे, जी आपण रेक्टॅंगल पाहिला होता, जो रेक्टॅंगल पाहिला होता आपण असा तयार झालेला, त्यामधला ही तर हाईट आहेच, परंतु हा जो, ही जी लेंथ आलेली ती लेंथ काय आहे, हा सरकमफरन्स जो आलेला आहे तो सरकमफरन्स किती आहे, 2πr. कारण की फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे सरकमफरन्सचा, कुठल्याही सर्कलचा सरकमफरन्स जर आर रेडियस असेल तर 2πr हा सरकमफरन्स असतो, आणि त्याला एचनी मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे, 2πr ही लेंथ आणि ही एच, म्हणजे हा झाला कर्व सरफेस एरिया. आणि टोटल सरफेस एरिया कसा असणार आहे, याच्यामध्ये आपल्याला काय ऍड करायचं आहे, 2 सर्कल जे आहेत जस्ट आपण ते कट केले होते, हा एक सरफेस एरिया टॉपचा आणि बॉटमचा, यांचा सरफेस एरिया, म्हणजे याचा सरफेस एरिया किती असणार आहे, सरफेस एरिया आपण पाहिलेला आहे की सरफेस एरिया कसा असणार आहे, πr² ह्या याचा फेसचा आणि ह्या फेसचा πr², म्हणजे 2πr² जर आपण ऍड केले तर यामध्ये हा फॉर्म्युला तयार होतो.
या ठिकाणी आपण जस्ट तुम्ही पहा आपण काय केलेलं आहे 2πRh हा झालेला आहे कर्व सरफेस एरिया. त्यामध्ये टॉपचा फेस किती आहे पाय आर स्क्वेअर प्लस बॉटमचा किती आहे पाय आर स्क्वेअर. हे जर आपण ॲड केले तर काय होणार आहे या ठिकाणी जस्ट सिम्प्लिफाय करा 2πRh प्लस 2 टाइम्स पाय आर स्क्वेअर पायर स्क्वेअर प्लस पायर स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स झालेले. या ठिकाणी कॉमन काय काय निघते बघा 2 निघणार आहे कॉमन नंतर पाय निघणार आहे आणि इथं आर स्क्वेअर इथं या ठिकाणी आर आहे म्हणजे आर एक कॉमन निघणार आहे म्हणजे 2πR कॉमन निघणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी एच राहणार आहे या ठिकाणी आर राहणार आहे. फक्त आपण आर आधी लिहिला आहे आणि नंतर एच लिहिला आहे. हा झाला फॉर्म्युला. हा कसला फॉर्म्युला आहे टोटल सर्फेस एरिया याचा. आणि त्यानंतर तिसरा जो फॉर्म्युला आहे तो व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर कसा करणार हा बेसचा जो एरिया आहे त्याला आपण हाईटनी मल्टिप्लाय करायचं. बेसचे एरिया काय आहे पायर स्क्वेअर आणि त्याला हाईटनी म्हणजे एचनी मल्टिप्लाय केलं. तर फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी बेसिक समजून घ्या. फॉर्म्युले पाठ करण्याची देखील गरज पडत नाही आपण ते डायरेक्ट डिराईव्ह करून देखील लिहू शकतो. तर हे तीन शेपचे आपण फॉर्म्युले पाहिलेले आहेत क्यूबॉइड क्यूब आणि सिलिंडर आणि ह्या बेसवर आपण प्रॅक्टिस सेट 9.1 सॉल्व्ह करणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 1 आपण चालू करूया. आता आपण प्रॅक्टिस सेट 9.1 मधील क्वेश्चन नंबर 1 पाहूया. लेंथ ब्रेड्थ अँड हाईट ऑफ अ क्यूबॉइड शेप बॉक्स ऑफ मेडिसिन इज 20 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर अँड 10 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. फाईंड द सर्फेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस अँड द टोटल सर्फेस एरिया ऑफ द बॉक्स. आता या ठिकाणी आपण आत्ताच पाहिलं की क्यूबॉइड शेप जो आहे क्यूबॉइड शेपमध्ये त्याला लेंथ असते त्यानंतर ब्रेड्थ आणि हाईट असे तीन डायमेन्शन असतात. त्या मेडिकल बॉक्स जो आहे मेडिसिनचा बॉक्स आहे त्या बॉक्सचे तीन डायमेन्शन दिलेले आहेत त्यावरून आपल्याला सर्फेस एरिया फाइंड आउट करायचा व्हर्टिकल फेसेसचा. म्हणजे व्हर्टिकल फेसेस जेव्हा आपण काउंट करतो त्यावेळी टॉपचा फेस आणि बॉटमचा फेस काउंट करायचा नाही आणि त्यानंतर टोटल सर्फेस एरियामध्ये सगळे फेसेस काउंट करायचे. तर फॉर्म्युला सुरुवातीला या ठिकाणी मी लिहितो त्यानंतर गिवन इन्फॉर्मेशन जी ती आहे ती आपण लिहू आणि आन्सर डिराईव्ह करूया. आता क्वेश्चन रीड केल्यानंतर आपल्याला गिवन काय काय आहे ते या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. गिवन काय क्यूबॉइड शेप बॉक्स ऑफ मेडिसिन दिलाय त्याची लेंथ आपण त्याला एल म्हटलंय लेंथ 20 सेंटीमीटर ब्रेड्थ बी 12 सेंटीमीटर आणि हाईट एच 10 सेंटीमीटर. हा बॉक्स या पद्धतीने असणार आहे म्हणजे ही लेंथ असणार आहे त्यानंतर ही झाली ब्रेड्थ ती झाली 12 सेंटीमीटर आणि एल इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. ही झाली बी इज इक्वल टू 12 आणि एच इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. ऑल डायमेन्शन्स आर इन सेंटीमीटर. तर हे तीन डायमेन्शन्स आहेत आणि जर आपण आतले फेस पाहिले तर आतले फेस कसे येणार आहे जर आपण त्याला डॉटेड लाईनने जर पाहिलं तर तो फेस कसा येणार आहे हा एक असणार या ठिकाणी डॉटेड असणार आहे. ठीक आहे तर हे अशा पद्धतीने डॉटेड असणार आहे म्हणजे ही देखील एल झाली नंतर ही झाली बी त्यानंतर ही झाली हाईट एच. म्हणजे आपल्याला प्रत्येक फेस आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी डायमेन्शन्स आपल्याला घेता येतात. तर आपले फॉर्म्युले आपल्याला माहिती आपण आत्ताच पाहिलेले. फॉर्म्युलेनुसार आपण काय करू शकतो लिहू शकतो या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे सर्फेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस अँड टोटल सर्फेस एरिया ऑफ द क्यूबॉइड. तर फॉर्म्युले आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत फॉर्म्युले लक्षात घ्या पाठ करण्याची गरज नाही आपण क्यूबॉइड शेपवरनं देखील डिराईव्ह करू शकतो. तर सर्फेस एरिया ऑफ द व्हर्टिकल फेसेस ऑफ क्यूबॉइड फॉर्म्युला आपला आहे 2 × L + B × H. नंतर एल आणि बीचे व्हॅल्यूज आपण पुट केल्यात एल म्हणजे लेंथ 20 ब्रेड्थ 12 आणि हाईट 10. तर सोल्युशन आता मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहेत या ठिकाणी 20 + 12 = 32 × 2 × 10 सगळ्यांचा मल्टिप्लिकेशन 64 × 10 म्हणजे 640 cm². युनिट लक्षात घ्या सेंटीमीटर स्क्वेअर असणार आहे कारण की प्रत्येक डायमेन्शन हे सेंटीमीटरमध्ये दिलेले आहे. 2 cm आपण मल्टिप्लिकेशन करतो म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर. एरियाचं युनिट नेहमी सेंटीमीटर स्क्वेअर असतो व्हॉल्यूमचा युनिट सेंटीमीटर क्यूब असणार कारण त्या ठिकाणी आपण 3 dimensions मल्टिप्लाय करतो. आता त्यानंतर पुढचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं ते टोटल सर्फेस एरिया. आता आपण हा फक्त व्हर्टिकल सर्फेस एरिया पाहिलेला आहे म्हणजे काय केलेलं आहे ह्या फिगरमध्ये जर पाहिलं तर फक्त व्हर्टिकल फेसेस पाहिलेले आहेत आपण. हा जो टॉपचा फेस आहे आणि बॉटमचा फेस तो आपण घेतलेला नाही फक्त 4 faces जे आहेत व्हर्टिकल तेवढेच आपण कॅल्क्युलेट केलेले. आता आपल्याला टोटल सर्फेस एरिया कॅल्क्युलेट करायचं म्हणजे आत्ता जे कॅल्क्युलेट केलंय त्यामध्ये आपल्याला ऍड करावं लागणार वरचा टॉपचा आणि बॉटमचा आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे टोटल सर्फेस एरिया ऑफ क्यूबॉइड इज 2 × L + B + H + LH. म्हणजे प्रत्येक एरियाचा आपण प्रत्येक फेसचा एरिया कॅल्क्युलेट केलेला आहे. एल लेंथ इन टू ब्रेड्थ
या फिगर मध्ये पहा, लेंथ इनटू दिस लेंथ इनटू ब्रेड्थ म्हणजे बॉटमचा घेतलेला आहे आणि तो दोन वेळा आहे, हाच फेस आपल्याला टॉपला देखील आहे म्हणून टू टाइम्स घेतलेला ब्रॅकेटच्या बाहेर, हा फेस नंतर हा फेस फ्रंटचा आणि बॅकचा फेस, अशा पद्धतीने आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. त्या फॉर्म्युलामध्ये फक्त आपल्याला व्हॅल्यूज टाकायच्यात, लेंथ ब्रेड्थ नंतर हाईट, तिन्ही डायमेन्शन टाकल्यानंतर आपला आन्सर जे येणार आहे हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे, आन्सर येणार आहे 1120 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे टोटल सर्फेस एरिया आणि व्हर्टिकल सर्फेस एरिया यामध्ये डिफरन्स आहे लक्षात घ्या, टोटल सर्फेस एरिया नेहमी जास्त असतो. आता हे आपला आन्सर, आन्सर आपण व्यवस्थित लिहूया. तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपले आन्सर आलेले आहेत, आन्सर आपण लिहिलेलं आहे, सर्फेस एरिया ऑफ व्हर्टिकल फेसेस ऑफ क्युबॉइड इज 640 सेंटीमीटर स्क्वेअर अँड टोटल सर्फेस एरिया ऑफ क्युबॉइड इज 1120 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर क्वेश्चन नंबर टू पहा, प्रॅक्टिस सेट 9.1 मधील, टोटल सर्फेस एरिया ऑफ बॉक्स ऑफ क्युबॉइड शेप इज 500 स्क्वेअर युनिट. या ठिकाणी काय दिलेलं आहे, आता या ठिकाणी सर्फेस एरिया दिलेला आहे, टोटल सर्फेस एरिया दिलेला आहे, इट्स ब्रेड्थ अँड हाईट इज 6 युनिट्स अँड 5 युनिट्स रिस्पेक्टिव्हली. या ठिकाणी युनिट दिलेलं आहे, कुठलं सेंटीमीटर मीटर काही दिलं, फक्त युनिट दिलेलं आहे. व्हॉट इज द लेंथ ऑफ दॅट बॉक्स, म्हणजे आपल्याला आत्ता मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं होतं, टोटल सर्फेस एरिया आपण कॅल्क्युलेट केला होता, त्यावेळी आपल्याला लेंथ ब्रेड्थ आणि हाईट दिली होती, परंतु या ठिकाणी आपल्याला टोटल सर्फेस एरिया दिलेला आहे आणि त्याचबरोबर वन ऑफ द डायमेन्शन्स म्हणजे ब्रेड्थ आणि हाईट देखील दिलेले आहे आणि जे मिसिंग डायमेन्शन आहे हाईट ते आपल्याला, सॉरी लेंथ जे मिसिंग आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर फॉर्म्युला तोच आहे, त्या फॉर्म्युलामध्ये आपण मिसिंग डायमेन्शन कॅल्क्युलेट करू शकतो. आता क्वेश्चन समजून घेतला आपण, त्यामध्ये आपल्याला गिवन काय काय आहे, क्युबॉइड बॉक्स शेप दिलेला आहे एक शेप, त्यामध्ये टोटल सर्फेस एरिया दिलेला आहे 500 स्क्वेअर युनिट, ब्रेड्थ बी दिलेली 6 युनिट्स आणि लेंथ एच हाईट, सॉरी हाईट दिलेली, हाईट एच इज दिली आपल्याला 5 युनिट्स. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, लेंथ ऑफ द बॉक्स, एल मिसिंग आहे, ही एल जी आहे लेंथ ऑफ बॉक्स ही मिसिंग आहे, आपल्याला हाईट दिलेली आहे एच, एच दिलेली आहे 5 युनिट दिलेली आणि त्याचबरोबर ही ब्रेड्थ जी आहे ती देखील दिलेली आहे, ती की दिलेली 6 युनिट दिलेली, त्याचबरोबर आपल्याला टोटल सर्फेस एरिया दिलेला आहे 500 स्क्वेअर युनिट. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे क्युबॉइडचा फॉर्म्युला, टोटल सर्फेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे, टोटल सर्फेस एरिया ऑफ द क्युबॉइड इज 2 इंटू ब्रॅकेट एल बी प्लस पी एच प्लस एल एच. आता हा फॉर्म्युला कसा डिराव झाला आपण आधी पाहिलेला आहे, तर यामध्ये फक्त आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्यात, मिसिंग एल आहे ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे, व्हॅल्यूज पुट केल्यानंतर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनचा भाग आहे. या ठिकाणी टोटल सर्फेस एरिया काय दिलेला 500 स्क्वेअर युनिट, तो या ठिकाणी पुट केला आहे, त्यानंतर 2 तसंच ठेवला, एल आपल्याला माहीत नाही, एल तसंच ठेवला, बी ब्रेड्थ 6 आहे, नंतर परत बी 6 आहे, एच 5 आहे, एल तसंच ठेवला, एच 5 आहे, म्हणजे या ठिकाणी जो 2 आहे तो या ठिकाणी ट्रान्सफर केला, तो डिव्हिजनमध्ये येणार आहे, 500 / 2 इज इक्वल टू 6 × L 6L 5 × 6 म्हणजे 35 × L म्हणजे 5L 5L + 6L म्हणजे 11L हा 30 तसंच त्याला, यांचं डिव्हिजन केल्यानंतर या ठिकाणी येणार आहे 250, बरोबर आहे, 250 इज इक्वल टू 11L + 30 या ठिकाणी ट्रान्सफर केला मायनस होणार कारण आपण साईड चेंज करतोय, म्हणजेच 220 इज इक्वल टू 11L, हा 11 या ठिकाणी ट्रान्सफर केला आपण, तो डिव्हिजनमध्ये जाणार, म्हणजे 11 इज 11 या ठिकाणी 20 येणार आहे, एल इज इक्वल टू 20 युनिट्स, एलची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली 20 युनिट. एल म्हणजे काय, लेंथ ऑफ द क्युबॉइड, आपण या ठिकाणी आपण आन्सर लिहिलेलं आहे, लेंथ ऑफ द बॉक्स एल इज इक्वल टू 20 युनिट्स. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 9.1 मधील क्वेश्चन नंबर 3 पहा, साईड ऑफ अ क्यूब, या ठिकाणी क्यूब दिलेला आहे, आपण आता पहिले जे दोन एक्झाम्पल सॉल्व केले त्यामध्ये क्युबॉइड होता, आता या ठिकाणी क्यूब आहे, साईड ऑफ द क्यूब इज 4.5 सेंटीमीटर, फाइंड द सर्फेस एरिया ऑफ ऑल व्हर्टिकल फेसेस अँड टोटल सर्फेस एरिया ऑफ द क्यूब. म्हणजेच या ठिकाणी आपलं काय करायचं आहे, सर्फेस एरिया फाइंड आउट करायचा आहे व्हर्टिकल फेसेसचा आणि टोटल सर्फेस एरिया. व्हर्टिकल फेसेस म्हणजे काय, जर आपण रूमचं एक्झाम्पल घेतलं कुठल्याही रूमचं, तर जेवढ्या काय वॉल असतील, ज्या भिंती असतील, त्यांचा एरिया फक्त, आणि टोटल सर्फेस एरिया म्हणजे काय, सगळ्या वॉल प्लस रूफ आणि फ्लोअर, अशा पद्धतीने आपलं कॅल्क्युलेट करायचं आहे. आता या ठिकाणी क्यूब आहे म्हणजे सगळ्या साईड्स इक्वल असणारे, लेंथ ब्रेड्थ आणि हाईट तिन्ही इक्वल असणारे, त्याचं डायमेन्शन किती आहे 4.5 सेंटीमीटर. तर आपले फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहूया आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. आता क्वेश्चन आपण रीड केला आहे, सोल्यूशन आपल्याला लिहायचं आहे. तर आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, क्यूब दिलेला आहे, क्यूबचा शेप कसा असतो, असा असतो, त्यामध्ये जी लेंथ आहे, जी एज आहे, ती सगळीकडे सेम असते, म्हणजे लेंथ ब्रेड्थ आणि हाईट तिन्ही सेम असतात, त्याला आपण त्याला एल म्हणूया, ही पण एल आणि ही पण एल,
म्हणजे लेंथ ब्रेथ आणि हाईट तिन्ही सेम आहे, तर आपण एल म्हटलं आणि ते दिलेलं आहे काय 4.5 सेंटीमीटर हे आपल्याला गिवन आहे. मग आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, सरफेस एरिया ऑफ ऑल व्हर्टिकल फेसेस. ऑल व्हर्टिकल फेसेस म्हणजे कुठली, ही फ्रंट आणि त्याची बॅक, ही साईडची आणि इकडची राईट साईडची, राईट साईड आणि लेफ्ट साईड, किती फेसेस झाल्या, टोटल 4 फेसेस झालेल्या आहेत. 4 फेसेस आपल्याला सरफेस एरिया काउंट करायचा आहे, व्हर्टिकल फेसेस. त्यानंतर टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब म्हणजे या 4 प्लस टॉप आणि बॉटम सगळ्यांचा क्या एरिया आपण कॅल्क्युलेट करायचा आहे. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, काय फॉर्म्युला आहे, सरफेस एरिया ऑफ ऑल व्हर्टिकल फेसेस. आता एक फेसचा एरिया किती येणार आहे, एल इन टू एल म्हणजे एल स्क्वेअर. आपल्याला किती काउंट करायचे आहेत, 4 व्हर्टिकल 4 फेसेस आहेत म्हणजे 4 इन टू एल स्क्वेअर. आता एल किती, लेंथ किती दिलेली आहे, 4.5 सेंटीमीटर. आता कुठल्याही डिजिटला जर शेवटी 5 असेल तर त्याचा स्क्वेअर करणं आपल्याला अतिशय सोपं आहे. स्क्वेअर करताना कसं करायचा, 5 स्क्वेअर 25 लिहायचा, त्यानंतर सेकंड डिजिट जे आहे 4 आहे त्याला मल्टिप्लाय करायचं त्याच्या नेक्स्ट डिजिटने, म्हणजे 4 मल्टिप्लाय करायचं 5, 4 × 5 म्हणजे 20 आला. आणि हा पॉईंट आहे, या ठिकाणी एक डिजिट आहे पॉईंट, नंतर स्क्वेअरमध्ये 2 डिजिट येणार आहे म्हणजे 20.25. तुम्हाला माहिती आहे, समजा जर 35 असेल, 35 स्क्वेअर कसा असणार आहे, 5 स्क्वेअर 25 लिहायचा, नंतर 3 नेक्स्ट डिजिट काय, 4 म्हणजे 4 × 3 12, हा 35 स्क्वेअर असणार आहे. जर या ठिकाणी पॉईंट असेल तर या ठिकाणी 2 पॉईंट येणार आहे. असा एक्झाम्पल, 5 स्क्वेअर करणं अतिशय सोपं आहे. तर ही दिली 20 × 25 मल्टिप्लाय बाय 4, मल्टिप्लिकेशन करा, आपल्याला आन्सर येणार आहे 81.00 सेंटीमीटर स्क्वेअर. हा झाला आपला सरफेस एरिया ऑफ द व्हर्टिकल फेसेस. आणि त्यानंतर टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय, एका फेसला 6 मल्टिप्लाय करायचं, एका फेसच्या एरियाला 6 मल्टिप्लाय करायचं आहे. तर एक फेसचा एरिया म्हणजे काय, एल स्क्वेअर, त्याला 6 मल्टिप्लाय करा, आपल्याला मिळणार आहे टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब. म्हणजे पुन्हा एकदा 4.5 स्क्वेअर कसा येणार आहे, 20.25 कसा आलेला आहे, 5 स्क्वेअर 25, 4 नेक्स्ट डिजिट 5 मल्टिप्लाय केलं 20, 6 × 20.25 त्यांचं मल्टिप्लिकेशन येतं 121.50. कसं येणार आहे, 20 × 6 म्हणजे 120 आणि 0.25 × 6 किती येणार आहे, 1.5. कसं, कारण की 0.25 × 4 म्हणजे 1 आणि प्लस 0.25 × 2 म्हणजे 0.5. आता 1.5 120 ऍड केल्यानंतर 121.50 सेंटीमीटर स्क्वेअर. हे झालं आपलं सोल्युशन. आपलं आन्सर आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे की सरफेस एरिया ऑफ ऑल व्हर्टिकल फेसेस ऑफ क्यूब इज 81 सेंटीमीटर स्क्वेअर. युनिट पहा, सेंटीमीटर आपल्याला लेंथ दिलेली म्हणून एरियाचं युनिट सेंटीमीटर स्क्वेअर येणार आहे. आणि टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज 121.20 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 9.1 मधील क्वेश्चन नंबर 4 पहा. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब, या ठिकाणी क्यूब से रिलेटेड क्वेश्चन आहे, इज 5400 स्क्वेअर सेंटीमीटर. फाइंड द सरफेस एरिया ऑफ ऑल व्हर्टिकल फेसेस ऑफ द क्यूब. आता आपल्याला सरफेस एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला त्याची एज म्हणजे लेंथ माहीत पाहिजे. पण या ठिकाणी लेंथ दिलेली आहे का, नाही. तर त्यांनी इनडायरेक्टली दिलेली, कसे दिलेले, टोटल सरफेस एरिया या ठिकाणी दिलेला आहे. मग टोटल सरफेस एरियावरून आपण लेंथ फाइंड आउट करू शकतो आणि त्या लेंथवरनं सरफेस एरिया ऑफ द व्हर्टिकल फेसेस आपण फाइंड आउट करू शकतो. तर अतिशय सोपं आहे, क्यूबचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. आपण क्वेश्चन समजून घेतला आहे, आपल्याला गिवन काय आहे, क्यूब दिलेला आहे. क्यूब म्हणजे काय, ऑल साईड्स आर इक्वल. ही जर आपण एल पकडली तर हाईट देखील एल असणार आहे आणि ब्रेथ देखील एल असणार आहे. मग आपल्याला गिवन काय, टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब 5400 स्क्वेअर सेंटीमीटर दिलेला आहे. मग यावरनं आपल्याला काय काढा कॅल्क्युलेट करावं लागेल, तर लेंथ कॅल्क्युलेट करावं लागेल आणि लेंथवरनं आपलं फाइंड आउट करायचं आहे, टोटल फाइंड आउट करायचं आहे सरफेस एरिया ऑफ ऑल व्हर्टिकल फेसेस ऑफ द क्यूब. व्हर्टिकल फेसेस म्हणजे फक्त टॉप आणि बॉटम हे दोन एक्सक्लूड करायचे, रिमेनिंग 4 फेसेसचा आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. तर सोल्युशन आपलं सोपं असणार आहे. सोल्युशनमध्ये काय, सुरुवातीला आपल्याला क्यूबसाठी टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब त्याचा फॉर्म्युला माहिती आहे, 6 × साईड स्क्वेअर. कारण की एक साईडचा जरी आपण एरिया कॅल्क्युलेट केला तर त्याला मल्टिप्लाय 6 करायचं, कारण की सगळ्या साईड्स इक्वल आहेत. मग एक साईडचा एरिया काय असणार आहे, L × L म्हणजे साईड × साईड, साईडचं स्क्वेअर 6 × साईड स्क्वेअर. आता एरिया दिलेला 5400 हे आपल्याला गिवन आहे, इक्वल टू 6 × L² एल म्हणजे काय, आपण लेंथ पकडली, साईड पकडलेली. त्या ठिकाणी एल स्क्वेअरची व्हॅल्यू येणार आहे, ती कशी येणार आहे, 6 या ठिकाणी ट्रान्सफर केला डिव्हिजनमध्ये जाणार, 6 × 6 = 6, 9 = 54, 0 = 900 या ठिकाणी आलेलं एलची व्हॅल्यू आलेली आहे.
आता साइडचा स्क्वेअर आलेला 900 मग या ठिकाणी आपल्या स्क्वेअर रूट घ्यायची गरज पडणार नाही कारण की जेव्हा आपण व्हर्टिकल सरफेस एरिया काढतो व्हर्टिकल फेसेसचा एरिया काढतो त्यादेखील त्यामध्ये देखील साइड स्क्वेअर आहे मग आपण जरी साइडची व्हॅल्यू काढली किंवा नाही काढली तरी आपल्याला त्याची गरज पडणार आपल्याला करावं लागणार साइड स्क्वेअर त्या ठिकाणी आपण तरी काढूया साइड किती येणार आहे साइड एल इज इक्वल टू याचा स्क्वेअर रूट किती येणार आहे 30 सेंटीमीटर ही व्हॅल्यू येणार आहे लेंथ ऑफ द क्यू आपल्याला विचारलं नाही पण आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे त्यानंतर आपला फॉर्म्युला आहे सरफेस एरिया ऑफ ऑल व्हर्टिकल फेसेस ऑफ द क्यूब हे आपल्याला फाइंड आउट करायचे बरोबर आहे ना त्याचा फॉर्म्युला आहे 4 × साइड स्क्वेअर व्हर्टिकल फेसेस विचारलेलं आहे व्हर्टिकल फेसेस म्हणजे काय टॉपचा आणि बॉटमचा घ्यायचा नाही फक्त ज्या व्हर्टिकली फेसेस आहेत चार फेसेस आहेत फ्रंटची बॅकची लेफ्ट साइड आणि राईट साइड या चार फेसेसचा एरिया एका फेसचा एरिया एल स्क्वेअर आहे म्हणजे साइड स्क्वेअर त्याला 4 ने मल्टिप्लाय केलं की व्हर्टिकल फेसेसचा एरिया येणार आहे तो या ठिकाणी आपण लिहूया म्हणजे 4 × साइडचा स्क्वेअर साइडचा स्क्वेअर आपण या ठिकाणी पाहिलंय किती आहे साइडचा स्क्वेअर किती 900 स्क्वेअर सेंटीमीटर आहे तो आपण या ठिकाणी डायरेक्ट पुट करू शकतो किंवा साइड जरी आपण 30 पुट केली तरी त्याचा आपल्याला स्क्वेअर करावंच लागणार आहे म्हणजे 4 × 900 म्हणजे 3600 स्क्वेअर सेंटीमीटर हा काय आलेला आहे सरफेस एरिया ऑफ द व्हर्टिकल फेसेस तेच आपण या ठिकाणी आन्सर लिहिलेलं आहे की सरफेस एरिया ऑफ ऑल व्हर्टिकल फेसेस ऑफ द क्यूब इज 3600 स्क्वेअर सेंटीमीटर युनिट लक्षात ठेवा स्क्वेअर सेंटीमीटर युनिट आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 पहा प्रॅक्टिस सेट 9.1 मधील व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड क्युबॉइडचं दिलेलं या ठिकाणी इज 34.50 क्युबिक मीटर मीटरमध्ये दिलेलं आहे ब्रेथ अँड हाईट ऑफ द क्युबॉइड इज 1.5 मीटर अँड 1.15 मीटर रिस्पेक्टिवली फाइंड इट्स लेंथ म्हणजे आपल्या ठिकाणी क्युबॉइडचं व्हॉल्यूम दिलं आहे त्यानंतर लेंथ कॅल्क्युलेट करायची आपल्याला ब्रेथ आणि हाईट दिलेली या ठिकाणी आपल्याला व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड याचा फॉर्म्युला यूज करून लेंथ ऑफ द क्युबॉइड फाइंड आउट करावं लागणार आहे तर फॉर्म्युला लक्षात आहे आपल्या की व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट त्या ठिकाणी आपण यूज करूया आता आपण क्वेश्चन समजून घेतलाय आपल्याला काय दिलेलं आहे क्युबॉइड दिलेलं आहे क्युबॉइडमध्ये काय लेंथ असणार आहे त्यानंतर ही ब्रेथ असणार आहे आणि हाईट असणार आहे तिन्ही डायमेन्शन वेगवेगळे आहेत व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड दिलेलं आहे 34.50 मीटर क्यूब युनिट काय आहे मीटर क्यूब क्यूब मीटर किंवा मीटर क्यूब नंतर ब्रेथ बी ही दिलेली आहे 1.5 मीटर हाईट दिलेली एच 1.15 मीटर या ठिकाणी प्रोपोर्शनल फिगर नाही परंतु आपल्याला एक अंदाज यावा एक आपल्याला जजमेंट यावं म्हणून या ठिकाणी मी फिगर काढलेली तर हे तीन डायमेन्शन आपल्याला दिलेले आहेत त्यावरून आपल्याला मिसिंग डायमेन्शन जे लेंथ जी एल आहे ती लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची मग आपल्याला फॉर्म्युला कुठला यूज करावा लागणार व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड कारण आपल्याला व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड दिलेला आहे व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइडचा फॉर्म्युला काय आहे व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट तिन्ही डायमेन्शनची मल्टिप्लिकेशन घ्यायची म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम मिळणार आहे व्हॉल्यूम दिलेला आहे 34.50 मीटर क्यूब इज इक्वल टू लेंथ एल आपल्याला फाइंड आउट करायची आहे ब्रेथ दिलेली 1.5 मीटर आणि हाईट दिलेली 1.15 मीटर मग या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे तर हे दोन फिगर आपण या ठिकाणी ट्रान्सफर करूया डिव्हिजनमध्ये येणार आहे म्हणजे आपल्याला एलची व्हॅल्यू मिळेल म्हणजेच काय एल इज इक्वल टू 34.50 डिवायडेड बाय 1.5 डिवायडेड बाय 1.15 या ठिकाणी आपण जे मल्टिप्लिकेशनमध्ये होतं ते आपण डिव्हिजनमध्ये आणलेलं आहे कारण त्याची साईड चेंज केल्यानंतर तो डिव्हिजनमध्ये येणार आहे आता हे सगळे पॉईंट्समध्ये तर आपल्याला हे डेसिमल पॉईंट जर काढायचे असेल तर आपण काय करणार दोन्ही ठिकाणी 1000 मल्टिप्लाय करूया कारण या ठिकाणी दोन डेसिमल पॉईंट नंतर दोन डिजिट्स आहेत आणि या ठिकाणी डेसिमल पॉईंट नंतर हे दोन आणि प्लस हा 1 म्हणजे 3 डिजिट्स आहे म्हणजे 1000 जर मल्टिप्लाय केलं डिवाइड केलं तर आपलं डेसिमल पॉईंट निघून जातील कसे याला 1000 मल्टिप्लाय करूया डिवाइड पण देखील करावं लागणार आहे त्यानंतर 34.50 इंटू 1000 म्हणजे 34500 येणार आहे आणि या ठिकाणी 3 0 येते 3 0 आणि हे 3 डेसिमल पॉईंट एकमेकाला नलिफाय करतील म्हणजे 15 × 115 येणार आहे आलं लक्षात या ठिकाणी काय केलं आपण 1000 मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलंय त्याचा फायदा काय झाला आहे हे डेसिमल पॉईंट व्हॅनिश झाले या ठिकाणी 2 डेसिमल पॉईंट होते पण आपल्याकडे 3 0 आहेत मग 1 0 ॲड होणार आहे या ठिकाणी 3 डेसिमल पॉईंट आहेत 3 0 आहेत म्हणजे फक्त डेसिमल पॉईंट व्हॅनिश होतील म्हणजे 15 × 115 त्यानंतर 15 जर डिवाइड केलं 15 × 15 15 2 30 कॅरी ओवर 4 45 15 3 45 0 0 म्हणजे हे कसं आलेलं आहे 2 3 0 0 डिवाइडेड बाय 1 1 5
आता हे डिविजन तुम्ही सेपरेट देखील कॅल्क्युलेट करू शकता, 3450 डिवाइडेड बाय 15। आता 15 ने सुरुवातीला मल्टीप्लाय करणार, 15 म्हणजे 50, 15 टू जा 30, बरोबर आहे ना। 30 मायनस केले 4 येणार, नंतर वरून 5 घेतले 14, 15 3 जा 45, बरोबर आहे, 45 झिरो राहिले, त्यानंतर हे 2 झिरो आहेत म्हणजे 2 झिरो डायरेक्ट या ठिकाणी लिहू शकतो आपण, म्हणजे 2300 डिवाइडेड बाय 115। आता ही जर डिव्हिजन केली तर तुम्ही लक्षात येईल की 115 टू नि मल्टीप्लाय केल्यावर 230 येणार आहे, म्हणजेच काय येणार आहे आन्सर, या ठिकाणी 1 आणि या ठिकाणी 20 येणार आहे। आलं लक्षात, हे डिव्हिजन पाहा तुम्ही कसं येणार आहे, 2300 डिवाइडेड बाय 115, याला 2 नि मल्टीप्लाय करा, या ठिकाणी 230 येणार, सबट्रॅक्शन केलं 0 आणि हा 0 डायरेक्ट या ठिकाणी येणार, म्हणजे हे आन्सर आलेले 20, म्हणजे एलची व्हॅल्यू किती आलेली, एल इज इक्वल टू 20 आणि युनिट असणार आहे मीटर, म्हणजे लेंथ जी आहे ती 20 मीटर आलेली, म्हणजे आपल्याला रिक्वायर्ड आन्सर आपण या ठिकाणी लिहूया, लेंथ ऑफ क्यूबॉइड इज 20 मीटर, हे झालं आपलं फायनल आन्सर। त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 पहा, प्रॅक्टिस सेट 9.1 मधील, व्हॉट विल बी द व्हॉल्यूम ऑफ क्यूब हॅव्हिंग लेंथ ऑफ एज 7.5 सेंटीमीटर, म्हणजे त्या ठिकाणी क्यूब दिलेला आहे म्हणजे त्याची लेंथ ब्रेथ आणि हाईट सगळं सेम असणार आहे, ते किती दिलेलं आहे 7.5 सेंटीमीटर। व्हॉल्यूमचं फॉर्म्युला अतिशय सोपा आहे, तिघांची मल्टिप्लाय मल्टिप्लिकेशन करा, लेंथ ब्रेथ एच, म्हणजेच 7.5 × 7.5 × 7.5, म्हणजे हे एक्झाम्पल म्हणजे फक्त मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे, तिघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आपला आन्सर येणार, त्या ठिकाणी आपण सॉल्व करूया। तर आपण सॉल्व करूया, क्यूब आपल्याला दिलेला आहे, क्यूब म्हणजे या पद्धतीने फेस असतो, या ठिकाणी जी लेंथ आहे तीच हाईट असते, तीच ब्रेथ असते, म्हणजे तीन डायमेन्शन सगळ्या एज, जी एज दिलेली या ठिकाणी लेंथ ऑफ द एज ऑफ क्यूब, एज म्हणजे काय, दोन फेसेस ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात ती एज असते, ती एज दिलेली आहे 7.5 सेंटी, म्हणजे साईड दिलेली आहे, साईड ऑफ द क्यूब इज इक्वल टू 7.5 सेंटीमीटर। मग आपल्याला फाइंड आउट करायचं व्हॉल्यूम ऑफ द क्यूब व्ही, त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, व्हॉल्यूम ऑफ द क्यूब इज इक्वल टू साईडचा क्यूब, कारण की तिन्ही साईडचं मल्टिप्लिकेशन करायचं, लेंथ ब्रेथ आणि हाईट मल्टिप्लिकेशन केल्यानंतर व्हॉल्यूम ऑफ द क्यूब मिळतो, 7.5चा क्यूब म्हणजेच काय, याचा अर्थ झालेला आहे 7.5 × 7.5 × 7.5। आता हे डिजिट्स कसे आहेत डिसिमल पॉईंट्समध्ये, मग आपण त्याला कन्वर्ट करूया, कसं करणार कन्वर्ट, 7.5 म्हणजेच काय, त्याला 10 ने डिवाइड केलं तर 75 होणार आहे, परत 10 ने डिवाइड केलं 75 होणार आहे, आणि या ठिकाणी देखील 10 ने डिवाइड करूया, म्हणजे हा डेसिमल पॉईंट आपण बाजूला करतो आपल्या कॅल्क्युलेशनच्या एजसाठी आपण असं केलेलं आहे, म्हणजेच काय 75 × 75 × 75 डिवाइडेड बाय 1000। आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन पहा, ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 5 असतो, बरोबर आहे ना, त्याचा याचाच अर्थ काय झालेला आहे, हा 75 × 75 स्क्वेअर, बरोबर आहे ना, हे दोन आपण एकत्र घेतले 75 × 75 स्क्वेअर घेतला, आता याचा स्क्वेअर करणं आपल्याला माहिती आहे कसं करणार, हा 5 आहे त्याचा स्क्वेअर किती 25, आणि 7 नेक्स्ट डिजिट कुठला 8, 7 × 8 म्हणजे 56, तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येणार आहे 56 × 56 = 25, बरोबर आहे ना, 56 × 25, आणि राहिलेला 75 आपण या ठिकाणी लिहिलेला आहे, हे दोन घ्या किंवा हे दोन घ्या, कुठले घ्या, मल्टिप्लिकेशन 5625 येणार × 75। आता याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला सेपरेट करावं लागणार आहे, ते सेपरेट या ठिकाणी आपण करूया, 5625 × 75, म्हणजे एक एक ने डिवाइड मल्टिप्लाय करूया, 5 ने या ठिकाणी मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी येणार आहे 5 × 5 = 25 2 × 5 = 10 10 + 2 = 12 × 1 × 30 × 3 आणि या ठिकाणी 28, त्यानंतर या ठिकाणी 0 द्या, त्यानंतर 7 ने मल्टिप्लाय करा, 7 × 5 = 35, त्यानंतर 3 कॅरीवर आले, 7 × 14 + 3 = 17 × 1 नंतर 42 + 1 = 43 आणि 4 कॅरीवर आले 7 × 5 म्हणजे 35 + 4 = 39 आणि यांची ॲडिशन करा आपल्याला आन्सर येईल, या ठिकाणी 5 या ठिकाणी 7 या ठिकाणी 8 या ठिकाणी 11 कॅरीवर 1 या ठिकाणी 12 आणि या ठिकाणी 4, बरोबर आहे, म्हणजे 4 × 2 = 1875 हे या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आलेलं आहे, त्याला डिवाइडेड बाय 1000, बरोबर आहे ना। आता 1000 आहे, 3 0 आहेत ते कॅन्सल करण्यासाठी आपण डेसिमल पॉईंट घेतला,
तीन डिजिट या ठिकाणी घेतलेले आहेत, म्हणजे आपलं आन्सर किती आलेलं आहे 421.875 सेंटीमीटर क्यूब. मग हे या ठिकाणी आपण आन्सर लिहिलेलं आहे, व्हॉल्यूम ऑफ द क्यूब इज 421.875 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे हे एक्झाम्पल होतं, ते फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं आहे, आणि जी ट्रिक आपण या ठिकाणी वापरलेली आहे ती ट्रिक देखील आपली लक्षात आली पाहिजे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 9.1 मधील क्वेश्चन नंबर 7 पहा. क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 रिलेटेड आहे ते सिलेंडरशी. आपण आतापर्यंत सगळे क्वेश्चन पाहिले ते क्यूबॉइड आणि क्यूबशी रिलेटेड होते, आता आपल्याला सिलेंडरशी रिलेटेड क्वेश्चन पाहिजे. म्हणजे सिलेंडरचा जो आपण फॉर्म्युले पाहिलेले आहेत, सरफेस एरिया म्हणजे कर्व सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम, या ठिकाणी आपल्याला ते यूज करायचे. तर क्वेश्चन नंबर 7 पहा. रेडियस ऑफ बेस ऑफ अ सिलेंडर इज 20 सेंटीमीटर अँड इट्स हाईट इज 13 सेंटीमीटर. फाइंड द कर्व सरफेस एरिया अँड टोटल सरफेस एरिया. आणि या ठिकाणी आपल्याला पायची व्हॅल्यू घ्यायची 3.14. मग सिलेंडर आपल्याला माहिती आहे, त्याचे फॉर्म्युले देखील आपण पाहिलेले आहेत, तर स्लो आपण सॉल्व्ह करूया आणि सॉल्व्ह करता करता आपण समजून घेऊया. तर आपण पाहिलेलं आहे क्वेश्चन आपला सिलेंडरवर आहे. मग आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, सिलेंडर दिलेलं आहे, त्याचे डायमेन्शन्स काय, रेडियस ऑफ द बेस ऑफ सिलेंडर, म्हणजे हा आपण सिम्पल स्केच काढलेला आहे. तर हा जो बेस आहे, हा बेस किंवा टॉपचा बेस कुठला तुम्ही पकडा, त्याचा रेडियस जो आहे तो रेडियस किती दिलेला आहे, 20 सेंटीमीटर रेडियस दिलेली, डायमेन्शन सेंटीमीटरमध्ये लक्षात ठेवा. नंतर हाईट ऑफ द सिलेंडर, म्हणजे ही जी हाईट आहे दोन फेसमधली, टॉप फेस आणि बॉटम फेसमधली हाईट जी दिलेली 13 सेंटीमीटर दिलेली. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर आणि टोटल सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर. कर्व सरफेस म्हणजे काय, हा जो सरफेस एरिया आहे हा राऊंड, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि टोटल सरफेस एरिया म्हणजे काय, हा राऊंडचा सरफेस एरिया प्लस टॉपचा आणि बॉटमचा सगळा सरफेस एरिया. त्या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाचं दिलं म्हणजे पायची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, ती दिलेली 3.14 ही आपल्याला घ्यायची. जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट आपल्याला 3.14 घ्यायचा आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपण सोल्युशन स्टार्ट करूया. सुरुवातीला आपल्याला फॉर्म्युला माहित आहे की कर्व सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर आपण कसा डिराईव्ह झाला ते देखील पाहिलेलं आहे सुरुवातीला, की हा जर राऊंड फेस आपण जर ओपन केला मध्ये कट करून तर तो एक रेक्टॅंगल बनतो. रेक्टॅंगल करताना त्याची लेंथ म्हणजे हा पेरिमीटर असतो, पेरिमीटर किती असणार, 2πr, आणि त्याला हाईटनी मल्टिप्लाय केलं म्हणजे त्याचा एरिया मिळणार आहे. 2πr ही पेरिमीटर आहे आणि इंटू हाईट, हा फॉर्म्युला झाला कर्व सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर. मग पायची व्हॅल्यू आपण कॉन्स्टंट 3.14 पुट करणार आणि आरची व्हॅल्यू, रेडियस 20 दिलेला आहे आणि हाईट 13 दिलेलं आहे. आता हे सगळं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे, एक एक स्टेप बाय स्टेप पहा. हा टू तसा ठेवला आहे, 3.14 इंटू 20 म्हणजेच काय केलेलं आहे, 3.14 डबल किती आलेला आहे, 6.28, परंतु हा झिरो असल्यामुळं 62.8 आलेला आहे इंटू 13. पुन्हा 2 नी मल्टिप्लाय केलं आहे, 62 डबल किती, 124.8 म्हणजे 1.6 ॲड केला म्हणजे 125.6 हा झाला इंटू 13. एक एक स्टेप आपण सिम्पल करत गेलो, 13 आपण सगळ्या शेवटी ठेवलेलं आहे कारण की 13 आपल्याला एकदम मल्टिप्लाय करता येईल. 13 मल्टिप्लाय केल्यानंतर या ठिकाणी आन्सर येणार आहे 1632.8. आता हे कॅल्क्युलेशन आपण ड्रॉपमध्ये देखील करू शकतो, 125.6 इंटू 13, बरोबर आहे ना. 13 × 6 म्हणजे 78, कॅरी ओवर 7, 13 × 5 = 65 + 7 म्हणजे 72, कॅरी ओवर अगेन 7. आता या ठिकाणी पॉईंट आहे, तो पॉईंट या ठिकाणी आपण द्यायचा आहे. नंतर 13 × 2 = 26 + 7 म्हणजे 33, 3 कॅरीवर आलेलं आहे, त्यानंतर 13 + 3 म्हणजे 16, 1632.8 या ठिकाणी आपलं आन्सर आलेलं आहे. हे आलेलं आहे कर्व सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर. आणि त्याच पद्धतीने पुढचा फॉर्म्युला वापरून टोटल सरफेस एरिया ऑफ द सिलेंडर, त्याचा फॉर्म्युला काय आहे, त्याचा फॉर्म्युला आहे 2πr इंटू आर प्लस एच. आपण आत्ताच पाहिलं की कर्व सरफेस एरिया आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे बॉटमचा सरफेस एरिया आणि टॉपचा सरफेस एरिया, हा फॉर्म्युला डिराईव्ह होतो. या ठिकाणी पुन्हा एकदम मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे, व्हॅल्यूज पुट करा. 2 तसंच आहे, पायची व्हॅल्यू 3.14, आरची व्हॅल्यू म्हणजे रेडियसची व्हॅल्यू 20, परत आरची व्हॅल्यू 20 + 13, त्यानंतर 20 + 13 = 33 येणार आहे ब्रॅकेटमध्ये. आणि या ठिकाणी 2 × 3.14, तर 3.14 तर डबल 6.28 इंटू 20 घेतलेलं आहे. त्या ठिकाणी आपण थोडंसं स्टेप चेंज करतो आहे, लक्षात घ्या काय चेंज करतो आहे ते. तर 20 नी मल्टिप्लाय केलं म्हणजे 12 1 2 5.6 6.28 चा डबल,
त्यानंतर 33 आपण डायरेक्ट मल्टीप्लाय करण्यापेक्षा आपण स्प्लिट करूया 3 × 11. 33 म्हणजे 3 × 11 म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायला सोपं जाईल. 3 ने सुरुवातीला मल्टीप्लाय करूया, त्यानंतर 11 ने मल्टिप्लाय करूया. 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर या ठिकाणी येणार आहे 6 × 3 म्हणजे 18, कॅरी ओवर 1. 5 × 3 = 15 + 1 = 16, कॅरी ओवर 1. 3 × 2 = 6 + 1 = 7 आणि 3 × 3 = 376.8 × 11. आता लक्षात घ्या, जेव्हा आपण 11 ने मल्टिप्लाय करतो तेव्हा एक ट्रिक वापरायची. सिंपल ट्रिक आहे, शेवटचा डिजिट तसाच ठेवायचा, 8 तसाच ठेवायचा, हा पॉईंट तसाच ठेवायचा. त्यानंतर नेक्स्ट लिहिताना 8 + 6 म्हणजे 14, बरोबर आहे ना. 14 वन डिजिट या ठिकाणी ठेवायचा, युनिट प्लेसचा कॅरीवर 1 आलेला आहे. लक्षात ठेवायचा 6 + 7 = 13 + 1 = 14, परत कॅरीवर 1 आलेला आहे. नंतर 7 + 3 = 10, 10 + 1 = 11, कॅरीवर 1 आलेला आहे. आणि 3 + 1 = 4. तर अतिशय सिम्पल ट्रिक आहे, 11 ने मल्टिप्लाय करण्यासाठी ही ट्रिक तुम्ही नेहमी वापरा. काय करायचं, शेवटचा युनिट प्लेस तसंच ठेवायचा. आता या ठिकाणी पॉईंट असल्यामुळे आपण पॉईंट देखील दिलेला आहे. त्यानंतर त्याचा नेक्स्ट डिजिट आहे त्यांची ॲडिशन करायची, आणि फक्त एक डिजिट ठेवायचा, बाकीचा कॅरीवर घ्यायचा. नंतर ते ॲडिशन करायची, पाठीमागचा कॅरीवर ॲड करायचा असेल तर, आणि पुन्हा एक डिजिट ठेवून बाकीचा कॅरीवर घ्यायचा. अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करायचं. तर आपला आन्सर किती आलेला आहे, 4144.8 सेंटीमीटर स्क्वेअर. हे आपण आन्सर या ठिकाणी लिहिलेलं आहे. कट सर्फेस एरिया ऑफ सिलिंडर 1632.8 सेंटीमीटर स्क्वेअर आणि टोटल सर्फेस एरिया ऑफ द सिलिंडर 4144.8 सेंटीमीटर स्क्वेअर, हे झाले आपले फायनल आन्सर. आता आपण प्रॅक्टिस सेट 9.1 मधील लास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 8, कर्व्ह सर्फेस एरिया ऑफ अ सिलिंडर इज 1980 सेंटीमीटर स्क्वेअर अँड रेडियस ऑफ इट्स बेस इज 15 सेंटीमीटर. फाइंड दी हाईट ऑफ सिलिंडर. आणि या ठिकाणी आपल्या पायची व्हॅल्यू घ्यायची 22/7. आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण पायची व्हॅल्यू घेतली होती 3.14, या ठिकाणी 22/7 घ्यायची. पुन्हा एकदा सिलिंडरवर आपल्याला प्रॉब्लेम आहे. सिलिंडरचा सर्फेस एरिया, कर्व्ह सर्फेस एरिया आपल्याला दिलेला आहे. तो फॉर्म्युला यूज करून आपल्याला मिसिंग जे आहे म्हणजे हाईट ऑफ द सिलिंडर फाइंड आउट करायची. अतिशय सोपं आहे, फॉर्म्युला आपण लिहूया आणि सॉल्व करूया. आता क्वेश्चन लक्षात आल्यानंतर आपण सोल्युशन स्टार्ट करूया. आपल्याला सुरुवातीला दिलेलं आहे गिवन, काय दिलेलं आहे, सिलिंडर दिलेला आहे. ही एक रफ स्केच आहे, त्यामध्ये हाईट ऑफ सिलिंडर आपल्याला फाइंड आउट करायची. रेडियस, बेसचा जो रेडियस आहे तो रेडियस दिलेला आहे, तो दिलेला आहे 15 सेंटीमीटर. आणि त्याचबरोबर कर्व सर्फेस एरिया म्हणजेच जो व्हर्टिकल फेस आहे त्याचा जो कर्व सर्फेस आहे तो दिलेला आहे 1980 सेंटीमीटर स्क्वेअर, युनिट आहे सेंटीमीटर स्क्वेअर. यावरून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे हाईट ऑफ द सिलेंडर एच. आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, फॉर्म्युला आपण आत्ता स्टडी केलेला आहे की सर्फेस कर्व सर्फेस एरिया ऑफ द सिलिंडर इज 2πr × h. हा कसा आलेला आहे, कर्व सर्फेस एरिया कसा काढणार, जर आपण सिलेंडरमधनं कट केलं आणि जर अनफोल्ड केला तर काय होणार आहे, एक रेक्टॅंगल तयार होणार आहे. आणि रेक्टॅंगलचं जी लेंथ असणार आहे ती लेंथ हा पेरिमीटर असणार आहे. हा पेरिमीटर किती असणार आहे, जर रेडियस आर असेल तर 2πr, पेरिमीटर इंटू हाईट, 2πr × हाईट म्हणजे हा झाला कर्व सर्फेस एरिया ऑफ द सिलिंडर. या ठिकाणी आपल्याला अजून एक दिलेलं आहे, पायची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे, ती 22/7 हा कॉन्स्टंट आहे आणि 22/7 आपल्याला घ्यायचं आहे. तर ती व्हॅल्यूज आपण या ठिकाणी पुट करूया आणि एचची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. तर कर्व सर्फेस एरिया दिलेला आहे 1980 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 2 × π व्हॅल्यू 22/7, आरची व्हॅल्यू 15 आणि एच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर एच आपण त्या ठिकाणी ठेवला आहे, बाकीचे सगळे नंबर त्या ठिकाणी ट्रान्सफर केले. जेव्हा ट्रान्सफर करतो तेव्हा त्यांची पोझिशन चेंज होती, 7 हा डिव्हिजनमध्ये तो मल्टिप्लिकेशन मिळणार आणि 2, 22 आणि 15 हे न्युमिरेटरमध्ये ते डिव्हिजनमध्ये जाणार, म्हणजे 2, 22 × 15. आता एक एक स्टेप आपण पुढे जाऊया. सुरुवातीला 2 ने डिवाइड करूया, 2 × 1 = 2, 2 × 9 = 18, कॅरी ओवर 1 18 2 × 9 = 18 0, म्हणजे 990 × 7 = 22/15. आता या ठिकाणी आपण 15 ने डिवाइड करूया, 15 × 50 = 15 15 × 6 = 90, कॅरी ओवर 9 15 × 6 = 90, 6 बरोबर आहे. या ठिकाणी 66 आलेले. नंतर 66 × 7 = 22. आता हे डिव्हिजन तुम्ही असं जरी केलं तरी पहा, 990 / 15, 15 × 6 = 90 बरोबर आहे. मायनस केले 9 राहिले, वरून 0 घेतला, 15 × 6 = 90.
म्हणजे 66 आन्सर आलेलं आहे. 66 × 7 / 22 3 × 7 = 21 एचची व्हॅल्यू आलेली 21 सेंटीमीटर आणि तेच आपल्याला विचारलेलं आहे. मग आन्सर काय आपल्याला हाईट ऑफ द सिलिंडर एच इज 21 सेंटीमीटर हे झालं आपलं फायनल आन्सर. तर अशा पद्धतीने आपण सगळे फॉर्म्युले पाहिलेत कसे डिराईव्ह झालेले आहेत आणि त्याचा वापर प्रॅक्टिकली कसा करायचा एक्झाम्पल सॉल्व्ह करताना कसा करायचा ते देखील आपण या ठिकाणी पाहिलेले. कुठले कुठले फॉर्म्युले पाहिलेत आपण क्यूबॉइड क्यूब आणि सिलिंडर हे प्रॅक्टिस सेट 9.1 आपण सगळे क्लिअर केलेले आहेत. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. Thank you.